मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो आपल्याकरता एक मोठी गुड न्यूज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आणलेली आहे. ती आहे मित्रांनो, राज्य कर्मचाऱ्यांसाठी शासनाने घेतला मोठा निर्णय. अखेर मागणी झाली मान्य, शासन निर्णय सुद्धा निर्गमित झालेला आहे. कोणती मागणी मान्य झालेली आहे त्याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत. तेव्हा मित्रांनो आपणास व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे आवश्यक राहील. व्हिडिओला लाईक करून घ्या, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायला विसरू नका. राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत राज्य शासनाकडून एक अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. तो म्हणजे राज्यातील नगर विकास विभाग मंत्रालय तसेच नगर रचना आणि मूल्य निर्धारण संचालनालयाच्या क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी कर्मचाऱ्यांकरता स्वराज्य अभियंता हिरोजी इंदुलकर गुणवंत अधिकारी कर्मचारी पुरस्कार योजना हा अभिनव उपक्रम राबविण्याबाबत नगर विकास विभागाकडून दिनांक 22/2/2023 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपली कर्तव्य अधिक कार्यक्षमपणे व गतिमानतेने पार पाडण्यासाठी प्रवृत्त व प्रोत्साहित करण्याकरता वस्तुनिष्ठ निकषावर आधारित उत्कृष्ट अधिकारी कर्मचाऱ्यांचा गौरव करण्याची योजना अस्तित्वात नव्हती. यामुळे आता शासनाच्या नगर विकास विभागाच्या अखत्यारीतील नगर रचना व मूल्य निर्धारण विभागातील उत्कृष्ट काम करणाऱ्या तसेच नगर विकास आस्थापनेतील कार्यरत शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना पुरस्कार देऊन गौरव करण्यासाठी स्वराज्य अभियंता हिरोजी इंदुलकर गुणवंत अधिकारी कर्मचारी पुरस्कार ही योजना 2022-23 या आर्थिक वर्षापासून सुरू करण्यास सदर शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे. प्रतिवर्षी सदर पुरस्कार हा दिनांक 31 जानेवारी या नगर रचना दिवशी प्रदान करण्यात येणार आहे. यामध्ये पुरस्कारासह पात्र ठरलेल्या अधिकारी कर्मचारी यांना प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात येणार आहे. पुरस्कार प्रदान करण्याकरता विविध निकष सदर निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेले आहे. पुरस्कार देण्याची कार्यपद्धती, पुरस्कारासाठी अंतिम निवड करण्याची पद्धती तसेच पुरस्कारासाठी निकष पूर्ण करण्याची अधिकारी कर्मचारी यांनी शिफारस करण्याकरता निवड समितीची स्थापना इत्यादी बाबी सदर निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेल्या आहेत. आणि या संदर्भातील नगर विकास विभागाकडून दिनांक 22/2023 रोजी निर्गमित झालेला सविस्तर शासन निर्णयाची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावरून मित्रांनो तुम्ही तो शासन निर्णय डाउनलोड करून घेऊ शकता. मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.